मंगल प्रभात लोढा यांनी नागपूरला एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात असं सांगितलंय की आंतरवल्ली सराटीमध्ये जी घटना झाली त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्यावर खोटे नाटे आरोप झालेले आहेत. राजकारणातले ते भीष्म पितामह आहेत, त्यांची सहनशीलता खूप आहे, मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्याबरोबर आहेत. काय सांगाल? कुणाबरोबर? देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. बघू ना मग तुम्ही गुन्हे नाही मागा 24 डिसेंबरपर्यंत बघू ना कोण कोणाच्या मागं आहे आणि कोण कोणाच्या. मंगल प्रभात लोढाच्या गळ्यात हात टाकून हिंडा म्हणा तुम्ही. तुम्ही मराठ्यांना डवचू नका, कारण शब्द तुम्ही दिला आहे गुन्हे मागं घेण्याचा. आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. एकदा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांवरती आम्ही विश्वास टाकला आहे, त्यांच्या शब्दाचा सन्मान मराठ्यांनी केला आहे, त्यांनी दिलेला शब्द पाळायचा. त्यांनी जर नाही पाळला केशेने आम्हाला काय होणार नाही, पण या महाराष्ट्राच्या नजरेतून 100% तुम्ही उतारणार आणि चॅलेंज तुम्हाला मराठ्याचा. लातूर जिल्ह्यामध्ये 144 लागू केलं होतं, 144 लागू केलं होतं लातूर जिल्ह्यामध्ये सभेच्या अनुषंगाने. काय सांगाल कुठं लातूर जिल्ह्यात 144 कलम लागू केलं? नाही नाही, कुठं लागू केली? लातूर जिल्ह्यामध्ये नाही. त्या कलेक्टर साहेबाचा फोन आला होता आमच्या कार्यकर्त्यांना, मी काय बोललो नाही, मला म्हणजे मला माहीत नाही त्यावेळेस मी कार्यक्रम होतो. त्यांनी सांगितलं आमचं ते रेग्युलर आहे, कार्यक्रमाच्या परवानग्या सगळ्या दिलेल्या. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.